जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाक. हा जो जन्म आहे ना हा पुन्हा पुन्हा नाही, जन्म नाही रे अनेक महाराजांनी प्रमाण दिलं. म्हणजे हा जो जन्म मिळालाय या जन्मामध्ये तुम्ही जर म्हणाल ना मला साधू व्हायचंय, साधू होता येत. या जन्मामध्ये तुम्ही जर म्हणाल ना मला देव व्हायचंय, जे म्हणाल ते तुम्ही व्हाल. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, तडका म्हणते विठाला विठाला. वारकरी ज्या चालीत ना त्या चाली काही वेगळ्याच आहेत, आहे का नाही? आणि त्याचा आनंदही काही वेगळाच. अलीकडल्या चाली म्हणजे आता शास्त्रीय संगीत आलं कीर्तनात विठाला विठाला. चांगली गोष्ट आहे खऱ्या अर्थानं. संगीता वाचून कीर्तन म्हणजे एक अधूर आहे. हा म्हणजे ना महाराजांचाच दुजार आहे, त्याला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने टाळा टाळी. लोपला नाद अंगो अंगी मुरळा छंद भोगी भोगिताचे अटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा विठाला. आता हा प्रकार म्हणजे कुठं चाललं होतं आपलं गेलं लक्षात नाही का? तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमचं बरं आहे बघा. विठाला नरदेह निधान लागले हाती, या नर शरीरामध्ये तुम्ही जे म्हणाल ते अशा प्रकारचं घडू शकतं म्हणून महाराज म्हणतायत या नर शरीराला आलात ना तर मग तुम्ही त्या भगवान परमात्म्याची शरणांगती करा. हा पण शरणांगती करायची सांगतात, त्या देवाला शरण जायचं सांगतात. मग कुणी शरण जायचं, का शरण जायचं आणि कसं चरण जायचं, मग कसं शरण जायचं तेच महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं.
विठ्ठला महाराजांनी जी शरणागती करायची सांगितली कसं शरण जायचं तर अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हटलं आहे की नाही तुम्ही पहिल्या चरणावर गोळी भरून ठेवली होती विठ्ठला विठ्ठला आपला असं असतंय जसे बैल ओढते तशी मजा येते आपल्याला विठ्ठला विठ्ठला शेतकरी शेतामध्ये गेल्यावर आऊत हाणायचं जर असेल त्याला तर आनंदी कधी असतो माहिती तुम्हाला तुम्ही शेतकरीच आहेत ना लागलात कुठं नोकऱ्याला नाही ना ऐका शेतकरी आनंदी कवा असतो सांगतो ऐका जमीन वापशावर असावी बरं का जमीन कशावर असावी वापशाला आलेली असावी बैल चांगले खिलारी असावे पास शेवटिलेली असावी आऊत माऱ्यात असावं येटन लांबलेलं नसावं माऱ्यात असावं लांबलेलं असल्यावर बैल पोवटी धरीत नसते म्हणजे असं लांबलेलं येटन नसावं आवतावर तो उभा राहिलेला असावा आणि थोडं थोडं आबाळ आलेला असावं आणि मग त्याचा आऊत बघावं लक्षात येत ना काका असंच असते ना मला काही कळत नाही पण अंदाज पंच दिलं ठोकून नाही म्हणजे तसं जर वातावरण असेल ना गणेशराव तर त्या शेतकऱ्याला असं याव याव घालून ते पाळी घालत असतो विठ्ठला तसं आज जमीन बी वापशावर आहे आणि पास सुद्धा शेवटलेली मग मला वाढायला काय रोग आलाय काय विठ्ठला विठ्ठला म्हणजे असा हा खऱ्या अर्थानं हा परिणाम म्हणजे चांगली गोष्ट असेल ना तर ते वातावरण अशा प्रकारचं रंगत असतं म्हणून महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याची शरणांगती करायची पण कसं शरण जायला सांगितलं शरण्य कोण आहे भगवान परमात्मा शरण जायचंय कुणाला तर या जीवाला कोणाला जायचंय तर देवाला जायचं ते कसं जायचं तर महाराजांना दुजारा देतात सर्व भावे देवाशी शरणांगती करत असताना भाव पूर्ण आधावे गावे गीत शुद्ध करोनिया तुझ भावा हे देव तरी हसून भाव पाव भावे गावे गीत शुद्ध भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुला देव पाहिजे ना तर मग बिघडीला राहतो तुम्ही विठ्ठला 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 मागा मस्त वाटत होत इन्व्हर्टर उतरलंय का हॅलो लाईट वर आहे का जनरेटर आणलंय का मग हा ना की त्याला हँडल विठ्ठला 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 म्हणजे खिलारी बैल दावणीला पडून असून जर म्हातारेच हाणीत असतान तर त्याला शेतकरी म्हणाव का मग विठ्ठला 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 लाईट कमी येते वाढल्या गत होते दररोज बोलायचं हे सगळं आवाज खेचून घेतो बघा विठ्ठला विठ्ठला हवे गावे गीत शुद्ध करून या चित्त देव पाहिजे ना तर मनामध्ये अगदी भावना पाहिजे भाव पाहिजे भाव जर नसेल हा तर देव भावाचा भुकेल असं म्हणतो ना त्या तुकडोजीदास महाराजांचं एक फार गोड पद आहे बघा ऐकू द्या मनी नाही भाव मने देवा मले पाव ऐकू द्या ना ते असं वडल्यावरच होते राहू विठ्ठला 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 एक सांगू का मी माणसाने माणसाची केलेली माती हे तिसऱ्या दिवशी सावडायला कामाला येते कितव्या दिवशी तुमच्याकडे कधी सावडतात तिसऱ्या दिवशी पण साऊंड सिस्टीम वाल्याने कीर्तनकाराची केलेली माती सावडायलाच कामाला येत नाही बघा विठ्ठला भाव पाहिजे तुकडोजीदास महाराज म्हणतात मनी नाही भाव कसं ओढतंय ते
मने देवा मले पाव देवाशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हा म्हणजे अंतकरणामध्ये जर भगवान भेटीची आवड असेल तर त्या भगवान परमात्म्याला शरण जायचंय कसं जायचंय सर्व भावे देवाशी हा जर अशी शरणांगती केली तर तो भगवान परमात्मा काय करल अभंगाचं दुसरं तो हा उतरील पार तो हा उतरील पार तो हा उतरील सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा थोडा ही पुरवून विठाला विठाला त्या भगवान परमात्म्याला शरण गेल्यावर काय होईल तर महाराज म्हणतात तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तो भगवान परमात्मा हा पार हा म्हणजे कोणता या जन्म मरणाच्या रहाड गाडग्यातून खऱ्या अर्थानं तो मुक्त करीन पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी चठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे पा कृपया पारे पा हे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते खऱ्या अर्थानं या जन्म मरणाच्या किंवा किती वेळा किती किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे भावे भजिता यावे नित्य भावे फजित म्हणून जीव भ्याला आणि शरण गेला विठोसी खऱ्या अर्थानं या जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होण्याकरता त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं खऱ्या अर्थानं हा मृत्यू लोक आहे इथं आलेला जो जीव आहे ना तो फार काळ राहण्याकरता आलेला नाही यावही एकट्यालाच लागतंय आणि जावं सुद्धा एकट्यालाच लागतंय बघा येणे एक ले हो जाणे हे शेवटी येथे राहणे नाही कल्प कोटी इत
तुमचं कल्पच्या कल्प राहता येत नाही. यावेळी एकट्याला खऱ्या अर्थाने या कलियुगातल्या लोकांना आयुष्याची जी गणना केलेली ती फार थोडी. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालक तो पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्प म्हणजे किती? 100 वर्षाचं आयुष्य. त्यामध्ये अर्ध रात्रीनीत नेलं. मध्य बालत्व बाळपणामध्ये काही गेलं, पिडा रोग क्षय या रोगामध्ये काही गेलं, राहिलेलं काय शिल्लक राहिलं? थोडंफार शिल्लक राहिलेलं. त्या शिल्लक राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण काय काय करणार आहे? म्हणून या कलियुगातल्या लोकांकरता सोपं साधन सांगितलं. कोणतं सोपे हे साधन? लाभ येतो घरा, लाभ येतो घरा, वाचे शिव उच्चारा राम हरी किंवा रामकृष्ण. कलियुगा माझी करावे केले नारायण देले भेटी. माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणजे अभंगाची सुरुवातच अशी. युक्ताहारन लगे अनेक साधने आणि अल्प नारायणे दाखविली. त्या भगवान परमात्म्यानं या कलियुगातल्या लोकांकरता अल्प आयुष्य दाखवलं. किती? मग म्हटलं तुम्हाला अल्प आयुष्य मानव देह हा फार कमी कालावधी अशा प्रकारची दाखवली. या कमी कालावधीमध्ये सुद्धा म्हणजे बॉल 6 आहेत आणि रन काढायचे 50 आहे असा प्रकार आहे. म्हणजे यावही एकट्यालाच लागतंय आणि जाव याच्यातून सोडवणार कुणी नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि अनेक सोयरी भली भली कुणी सोडवणार नाही. काळाची उडी पडेल वा जेव्हा आणि सोडविना तेव्हा मायबाप. यावही एकट्यालाच लागतंय आणि जावं सुद्धा एकट्यालाच लागतंय. बघा माणूस गेला ना त्याला किती जण उचलतात? तुमच्याकडे किती जण उचलतात? 3 जण आहे का नाही? कशाला हा म्हणू नका बरं. किती जण? 4 जण आहे का? माणूस गेला ना त्याला 4 जण उचलतात. आणि 4 जण उचलून कुठे घेऊन जातात? सिटीमध्ये फिरायला, स्मशानभूमीमध्ये. बघा मग स्मशानभूमीकडे त्याचा प्रवास ज्यावेळेस होतोय ना त्यावेळेस त्याला एका जागेवर टेकवलं जातं. कुठं? त्याला काय म्हणतात आपल्याकडे? विसावा. काय म्हणतात? विसावाच म्हणतात ना. त्या विसाव्यावर टेकवलं जातं. मग त्या विसाव्यावर टेकवल्यावर मला सांगा त्याच्या बरोबर एक शिदोरी दिलेली असते. कुणा बरोबर? माझ्या बरोबर. त्या गेलेल्या त्या जीवात्म्या बरोबर, त्या देहाबरोबर शिदोरी दिलेली असते. काय काय? पसाभर धान्य आणि एक चतकुर भाकरीचा तुकडा आणि 1 रुपयाचा असं त्यात. आमच्याकडे असंच आहे. मग तुमच्याकडे कसं आहे मला माहित? आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळते. तुमच्याकडे कसं आहे? जिथं जाळते मेल्यावर जाळतात. म्हणजे बघा, म्हणजे त्याच्या बरोबर ती शिदोरी दिली जाते. महादेव महाराज पासाबर धान्य चतकुर भाकरीचा तुकडा आणि 1 रुपयाचा ठोकळा. काका मला सांगा ते तिथं जिथं टेकवतात ना विसाव्यावर, हे दिलेलं पासाबर धान्य 1 रुपयाचा ठोकळा आणि ती चतकुर भाकरी ती तिथंच काढून घेतात. घेतात का तुमच्याकडे? ती सुद्धा त्याच्या बरोबर जाऊ दिली जात नाही. हा म्हणजे ते सुद्धा त्याच्यासोबत घेऊन अगोदरच मोकळा केलेला असतो. करदोडा फिरदोडा हे सगळं धनदारा पुत्र जण बंधू सोयरे पिशूण हे सर्व मिथ्या आहे जाणून म्हणून शरण रिगा देवासी. हा बघा हे काय खरं नाही बाबा. हे मायन बापन लेकरून बायकून पोर हे काही नाही. एक क्षणभंगूर, एक क्षणभंगूर देख काय नाही. तुमचा जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत तुम्हाला चिटकणार आहे. जोरू मेरा बच्चा मेरा एही घर जन्मदानी, जोरू मेरा बच्चा मेरा एही घर जन्मदानी. कोई किसी का नहीं रे प्यारे, कोई किसी का नहीं रे प्यारे. राम नाम ही सच्चा है, राम नाम ही सच्चा है, राम नाम ही सच्चा है. सुनो बाबा
विठ्ठला सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है सुनो बाबा दुनिया में मौज बुरी दुनिया तो कहीं खरन है काय घेऊन बसले जोरू मेरी बच्चा मेरा यही घर जिंदगानी कोई किसी का नहीं रे प्यारे कोई किसी का नहीं रे प्यारे राम नाम ही सच्चा है सुनो बाबा नहीं कुणास माणूस गेला ना बस संपला विषय त्याचा त्याच्यावर काही संकट येऊ द्या त्या संकटातून सुद्धा कोणी मोकळं करायला येत नाही आणि मरण जन्म मरणाच्या ह्याच्यात येतात बा अरे त्या देवाची माय सुद्धा मागेसारखं आहे मागे सरे माय सोडाय म्हणायची मला कोणाची माय कृष्णाची ज्यावेळेस ते डोहात बुडाला ना त्यावेळेस अशी शोक करू लागली कोण ती यशोदा मैया एवढा आरडायची बाळा आणि अशी सोडा म्हणायची मला फक्त मोकळं कारण ढिल्ल सोडलं की मागेसारखं आहे का नाही म्हणजे मागे सरे माय पाऊला म्हणजे माय जरी असेल तरी ती सुद्धा आपल्याला या मरणाच्या याच्यातून सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या भगवान परमात्म्या वाचून कोणी सोडव बाकीचं जे आहेत ना हे सगळे मिथ्य आहेत बघा माणूस गेला ना गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावर जर काही सोनं राहिलेलं असेल ना सब पैसे के भाई आपण दिल का साथी नाही कोई हा म्हणजे सगळे पैसे बघा त्या गेलेल्या माणसाच जर एखादी सोन्याची वस्तू उदाहरण द्यायचं म्हटलं त्याच्या बोटात जर अंगठी असेल ना तर त्या लेकी रडताना कशा रडतात माहिती का दादा तुम्हाला अंगठी कशी चांगली दिसत होती अंगठी राहिली म्हणले घ्या काढून ऐका म्हणजे असा प्रकार आहे काका म्हणजे अरे त्याला जर दात सोन्याचे बसलेले असले ना तर तिथे त्या रडण्याच्या ह्याच्यात शोकात म्हणती दादा तुमचे दात पडले होते तवा भाऊनी कसला विचार केला नाही आणि तुम्हाला सोने अर म्हणले ते दात राहिले घ्या उपसू नाही का म्हणजे हे असं आहे बघा हे बाकी जगत जे आहे ना हे सगळं स्वार्थापोटी आपल्यावर प्रेम करतय गेल्याच्या नंतर कुणी आपलं नाही म्हणून महाराज म्हणले यावही एकट्यालाच लागतंय सांगत होतो तुम्हाला याच्यातून सोडवणार कुणी नाही यावही एकट्याला लागते बघा तिथून पुढचा प्रवास ते उतरून घेतात ना विसाव्याला तिथून पुढे गेला ना त्याला ते ह्याच्यावर ठेवलं जातं कशावर चितेवर ठेवलं जातंय त्या चितेवर ठेवल्यावर जळावं किती जणांना लागतंय महादेव महाराज एकट्याला तर आपण असं म्हणतो का तुमच्यावर लय प्रेम करत होतो आता मी तुमच्या सोबत जळतो असं कोणी म्हणाल का ही घटना घडू शकत नाही हे संभवतच नाही एकट्यालाच जळावं लागतं हा देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी मी तव जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला हा म्हणून खऱ्या अर्थानं एकट्याला जळावं लागतं त्याच अभंगामध्ये सगळं सांगितलं मित्र आले गोत्र आले ते तव स्मशानी परतले एकट्याला जळावं लागतं हा पण जळत असताना एक सांगू तुम्हाला अंत्यविधीला गेल्याच्या नंतर एक नियम आहे काका तुम्हाला माहिती का नाही सगळ्याला माहिती आहे तो माहिती का नाही म्हणण्यापेक्षा सगळ्यालाच माहिती आहे काय बरं अंत्यविधीला गेलेला माणूस वापस कधी यायला पाहिजे मी जाऊ हा हे फुटलं की वापस यायला बरोबर आहे ना म्हणजे हे फुटूस तर तिथं काय करायला पाहिजे थांबायला पाहिजे पण लोकाला महादेव महाराज एवढा सुद्धा वेळ नाही लोक पेटून दिलं कीच वापस येईल चला रे म्हणले लागला डाग होय माती कोणी नाही येते सांगा ती कुणी सोबत येणार नाही एकट्याला जळ मला तुम्हाला सांगत होतो मी कि ते कधी वापस यावं लागतं काका फुटल्यावर हे फुटल्यावर पण लोकाला वेळ राहिली नाही पेटलं का ते मोबाईलवर विचारते पलीकडून पेटलं का बघ ऐका नाही असा कार्यक्रम आहे म्हणजे वेळ अरे त्याची गणेशराव त्याची स्पेशल व्यवस्था केली लोकांनी टायर इजू नाही म्हणून टायर टाकून दिलं त्याच्यावर आहे का नाही पण खरं सांगू तुम्हाला कवटी फुटल्याशिवाय वापस येत जाऊ नका त्याचं कारण असं जोपर्यंत कवटी फुटत नाही तोपर्यंत तो माणूस गेला असं डिक्लेअर होत नाही बघा गोष्ट खरी का खोटी तुम्ही म्हणाला आता मेल्यावर कुठं कवटी काय घरीच फुटते का त्याची तसं नाही ऐका म्हणजे गेला असा डिक्लेअर होत नाही असंही नाही आणि नाही गेला असंही म्हणता येत नाही गेला असंही म्हणता येत नाही हा त्याचं कारण आहे बघा काही काही केसेस अशा घडलेल्या आहेत की माणूस गेला आणि तो पुन्हा जिवंत झाला बरोबर घडल्यात का नाही अशा घटना लोकांचं कशाला सांगू मी माझं सांगतो आमचे म्हणजे आमच्या वडिलाचे सख्खे चुलते आमचे बापूराव वारांगे ते गेले डिक्लेअर झालं मी आणि ह्यानं आता भाऊ आलाय सोबत यानं मी त्यांना उचलून बसवलं गेले म्हणून ते गार पडलं म्हातार आम्ही उचलून दोघांना बसवलं
आणि ते पुढं कार्यक्रम बी चालू झाला कोणता काकड्यात म्हणा म्हणजे ते रडापडी चालू झाली तर गेले म्हटले आता ऐका नाही आणि रडापडी चालू झाली आणि 15 मिनिटानं बरोबर त्या म्हाताऱ्यानं पुन्हा श्वास टाकला काका ही काय सांगावांगी नाही ही बनावट गोष्ट नाही काय नाही खरं माझ्या घरात घडलेलं सांगतो ऐका 15 मिनिटानं श्वास टाकला आणि तिथून पुढं ते म्हातारं 8 दिवस जगलं म्हणून कवटी फुटूस तर वापस येत जाऊ नका परत जिवंत होण्याची शक्यता आहे विठाला विठाला प्रकार म्हणजे ही घटना या अशा घडतात म्हणून ते आताचा नियम आहे पण मी तुम्हाला सांगतोय की ह्या जन्म मरणाच्या दुःखातून कुणी सोडवणार नाही एक भगवान परमात्मा बरं का बरं तुम्ही तर म्हणाल त्याची भक्ती करा किंवा न करा करत असताना प्रेमाने करा किंवा वैरभावाने करा पण त्या भगवान परमात्म्याला शरणांगती जर आपण केली तर तो भगवान परमात्मा इतका दयाळू आहे इतका कृपाळू आहे बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा भगवान परमात्मा बहु करुणावंत किती करुणावंत अरे कंस हा त्याच्यावर लय प्रेम करत होता का तरी सुद्धा त्याचा उद्धार केला कंसाचा सुद्धा उद्धार केला एवढा करुणावंत रावण द्वेषात्मक अशा प्रकारचा भगवान परमात्म्याचा द्वेष करणारी ही मंडळी पण त्या लोकांना सुद्धा काय दिला मोक्ष दिला असं आपण म्हणत नाही कंसाचा खून केला रामाचा रावणानं काय केला काही म्हण आहे का नाही रामानं रावणाचा काय केला रावणाला काय केलं रामानं मोक्ष दिला असं म्हणतो आपण खून केला म्हणत नाही म्हणजे वैरभावानं जरी भक्ती केली तर तो भगवान परमात्मा आपल्याला मोक्षच देतो इतका करुणावंत आहे बहु आहे करुणा अनंत हे नामजा म्हणजे अनंत रूपे अनंत वेशी देखील मातासी आणि बाप रखुमा देवी वरू म्हणून बांधली कशी अनंत नाव आहे अनंत नाव म्हणजे अनंत हे सुद्धा एक त्याचं नावच आहे म्हणजे असा भगवान परमात्मा महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टी सांगतोय पण काय म्हणून सांगतोय साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव आला म्हणून महाराज म्हणतात म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा यथामती यथावकाशी अभंगाचा भावार्थ आपण पाहिलेला आहे.